तर आपण पाहतोय दिल्लीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला आता हिंसक वळण लागलं आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांची दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांबरोबर चकमक झाली आणि काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसंच लाठीचार्ज सुद्धा पोलिसांनी केला आणि या दृश्यातून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलंय आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ही परिस्थिती अतिशय चिघळण्याच्या परिस्थितीत होती। दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात, ते नेमकं काय म्हणाले। अब हमारे शांतिपूर्ण तरीके से लोग जा रहे हैं और जो लोग जा रहे हैं वे शांतिपूर्ण से जहां जा रहे हैं वहां से जो राइट को रास्ते जाते हैं वे उनके गांव को तरफ को रास्ते जाते हैं, आगे से वे बस अड्डे से राइट हो सकते हैं, वो सादरे की साइड से निकल सके, वो वजीराबाद पुल से निकल सकते हैं, जो रास्ता जिधर से जाता हो राइट साइड वाला पुलिस प्रशासन को डायरेक्शन दे वे वहाँ से वापसी जा रहे हैं। अपील क्या करना चाहेंगे? अपील ये है कि शांतिपूर्ण तरीके से जा रहे हो, शांति से जाना, हमारा रिंग रोड के अंदर हमारे लोग नहीं जाएंगे कोई भी।